नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर स्वागत करते तुमचं गार्डन गप्पाच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये। पण नेहमीप्रमाणे एक एन्व्हायरमेंटसाठी किंवा पर्यावरणासाठी आपल्याकडून आपण काय योगदान देऊ शकतो ह्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे। कृपया जेव्हाही तुम्ही भाज्या किंवा वाण सामान हे आणायला जाता तेव्हा कापडी पिशव्या घेऊन जात जा। आपण काय करतो की फुकट मिळते म्हणून भाजीवाल्याकडून भांडून ती एक पिशवी घेतो किंवा क्वचित प्रसंगी ते दोन द्या त्या पिशव्या असंही सांगतो। मग घरी येऊन ती पिशवी ओली झालेली असते आणि आपण ती फेकून देतो। मग असाच खूप मोठा डोंगर प्लास्टिकचा जमा होतोय, तर आपण आपल्या परीने काय करायचं आहे, कापडी पिशव्या घेऊन जायचं आहे। आधीचे दिवस आठवतात का तुम्हाला, आपले जे मोठे लोक होते ते कसे वाण सामानाला एक वेगळी पिशवी, भाजीसाठी एक वेगळी पिशवी, असे छान पिशव्या घेऊन जायचे आणि त्यात ते सामान भरून आणायचे। तर आता आपल्यालाही तेच करायचं आहे, आपल्याकडून होईल तेवढ्या प्रकारे कापडी पिशव्यांचा वापर सुरू करायचा आहे। याच विचारांसह गार्डन गप्पाचा एपिसोड सुरू करूया। चला दाखवते कुणाकडे आले आणि हे सुंदर गार्डन कोणाचं आहे। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की एकटा एकटा एपिसोड जर मी केला तर मलाच नुसतं बघून तुम्हालाही बोर होईल, म्हणून चला पाहूया माझ्या बरोबर हा एपिसोड कोण को कंडक्ट करते। भेटा स्वप्ना देशमुख यांना। नमस्ते स्वप्ना, स्वागत आहे तुझं गार्डन गप्पा मध्ये। थँक्यू। आणि नेहमीच ही माझ्या बरोबर गार्डन गप्पा मध्ये असते आणि हिचं हास्य खूप फेमस आहे, खूप जणांना आवडतं की ही खूप दिलखुलास हसते। हे बघा, येते आर आहे। थँक्यू। तर चला आपण हिच्या बरोबर आज गार्डन गप्पा कंडक्ट करू। चला। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलोय सोनालीजी वैद्य यांच्या या सुंदर बागेमध्ये। तर जाणून घेऊया आता त्यांच्याकडनं त्यांच्या बागेबद्दलची माहिती। तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं गार्डन गप्पा मध्ये। मला हे सांगा की तशा तुम्ही काय करता? आम्ही गार्डन तर पाहिलं, खूपच छान आहे तुमचं, तर गार्डन व्यतिरिक्त काय करता? गार्डन व्यतिरिक्त माझं ऑप्टिकल आहे। अच्छा। आणि मी ते 12:30 ऑप्टिकल मध्ये जाते, मग माझा दिवसभर 12 पर्यंत माझं किचन झाड याच्यासाठी 12 पर्यंत 12:30 पर्यंत मी वेळ असतो, त्याच्यानंतर मात्र मी काही दुकानात, मग मात्र दिवसभर मी शॉप मध्ये। अच्छा। आणि ते पाहूनही तुम्ही इतकं छान गार्डन मेंटेन केलं आणि आम्ही पाहतोय की प्रामुख्याने ह्यात इनडोर प्लांट्स आहेत। इनडोर प्लांट्स आहे कारण की माझ्याकडे सूर्यप्रकाश फक्त सकाळी येतो पूर्वेकडून आणि मग मावळतीचा अजिबात येत नाही दिवसभर। आता फक्त तुम्हाला दिसतोय ना हा, तेवढाच फक्त 1:30 पर्यंत येतो, मग 1:30 नंतर पूर्ण सावली असते माझ्या गार्डनला, त्याच्यामुळे हे ग्रीन प्लांट इनडोर प्लांट भरपूर छान प्रकारे। पण तुम्ही हे जे तुमच्या इथलं जो काय म्हणून मायनस पॉइंट जसं लोकांना म्हणतात तो तुम्ही इथे कन्वर्ट केलाय प्लस केला। ह्यांनी काय केलंय मंडळी, छान इनडोर प्लांट लावलेत, म्हणजे ग्रीनरीचे ज्या शेड्स म्हणून आपण लाइट ग्रीन डार्क ग्रीन अशा फेंट मस्त शेड्स तुम्हाला इथे सापडतील, सगळ्या प्रकारचे इनडोर प्लांट्स आहेत। आणि ही मेहनत आम्ही किती वर्षांची पाहतो, 2001 पासून हे जे आणावं लागतं सुरुवातीला, त्याच्यानंतर मी कधीच झाड आणलेली नाही। अरे कोणी फ्रेंडला म्हणायचं की तुला तुझ्याकडचं मला काढीच दे, फक्त मला माहिती आहे की काय काय लागतं, तर ते ती मला करताना आणि ती जेव्हा छोटी काडी आहे त्याला छान असे छोटे छोटे पागोरे येतात, अंकुर येतात आणि मग ते जर जसं मोठं होऊन कुंडीत होतं तो जो आनंद आहे त्याच्या सगळ्यात मला तो आनंद जास्ती वाटतो। हो तर आहे, ते म्हणजे मी रेडीमेड झाड आणलं ठेवलं त्याच्यामध्ये मला काही फिलिंगच नाही येत त्याच्याबद्दलच। मी चिखलदऱ्याला गेली, तिथे एक अशी एक ट्रक ड्रायव्हरची मिसेस होती ती, आणि मी अशी फिरायला गेली, मी ते सातपुडामध्ये थांबली वॉक करायला गेली आणि तिच्याकडे पल्लवीताई, मला असं वाटतं की तुम्ही एवढं करता ना, तर ती एक आदिवासी बाई पण तिच्याकडचे जे मी दासवंदी बघितले अप्रतिम दासवंदी, म्हणजे तुम्हाला कुठलं कलर नाही आहे तिच्याकडे असं। आणि मी तिच्या असं काट्याचं कंपाऊंड होतं असं केलेलं आणि सगळे काट्याच्या कंपाऊंडला तिने अशी दासवंदी लावली आणि तुम्हाला माहिती आहे चिखलदऱ्याचं वेदर खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे सगळी अशी फुललेली पांढरी पिवळी आणि अनेक प्रकारची। मी म्हटलं तिला, ती म्हटली की ताई फुलं तोड, मी म्हटलं मी तुझ्याकडचं फुलं नाही तोडत, फक्त मला तू दोन जर काड्या देत अशी तुला इच्छा असेल तर दे। तर तिने मला एक असा उलटा येतो, मी तुम्हाला फोटो सेंड केलेले आहे, एक पर्पल कलरचा, अशा मी तिच्याकडनं दोन काड्या आणल्या आणि त्या जेव्हा माझ्याकडे लागल्या तेव्हा ज्याला पहिले फुलं आले त्याच्यातला मला आनंद
स्वर्गीय स्वर्गीय आनंद। सोनाली दीदी, तुमचं इतकं छान गार्डन आहे, पण या गार्डन साठी कोणती माती तुम्ही वापरतात? मी गाळाची काळी माती वापरते, म्हणजे धरणाच्या जेव्हा पाणी कमी होतं उन्हाळ्यात, ओके, फ्लोड येऊन गेल्यावर त्याच्यानंतरची जी माती मागे राहते ती माती मी घेऊन यायला लावते माणसांना। म्हणजे दरवर्षी मी 2-3 पोते माती आणून ठेवते, आणि मग लागली तर मग दुसरी कुठली घेऊन घेते, काळी माती वगैरे शेतामधली थोडी। आणि शेतामधली माती कशी अशी चिकट स्वरूपाची असते, त्यामध्ये ही गाळाची माती, रेती आणि शेणखत असं तिन्ही जर मिक्स केलं तर मग ती मातीचं स्ट्रक्चर चांगलं होतं। आता कधी कधी शक्य होत नाही ना, गाळाची माती संपून पण जाते आपल्याकडची, मग मी त्याला ऑप्शन म्हणून शेतातली, ते शेततळे असतात की नाही, कधी कधी पूर पण येत नाही, तर मग मी शेततळ्यातली च्या बाजूची माती आणायला सांगते माणसांना, ती पण चांगली असते। एकदम शेतातली माती काळी आणि चिकट असते, ती त्यामध्ये आपले हे नाही नाही, म्हणजे गाळाची माती आणि शेताची माती प्लस शेणखत, आणि त्याच्यामध्ये काही थोडस आता कंपोस्ट खत वगैरे असं मिक्स करून तुम्ही गार्डन नॅचरल वापरते मी, असं रासायनिक खताचा आजपर्यंत मी वापर केलेला नाही। काही मला सांगा, एवढ्या सुंदर बगीच्यामध्ये कोणत्या झाडाला किंवा एखाद्या वस्तूला मनाई असं काही आहे का? माझ्याकडे फक्त काही पण फूल तोडण्याला, फांदी तोडण्याला मनाई आहे, आणि माझा जो डॉगी आहे त्याला, त्याच्यासाठी मी तुम्हाला दिसतंय ते छोटं गेट केलं, त्या डॉगीला माझ्या गार्डन मध्ये यायला मनाई, कारण तो तर खेळतो पण झाडांचं नुकसान, तो त्याला नाही कळत असतं की काय आहे, त्याला मागे काही एखादं खारुताई जाते, सुसरुंडी जाते, त्याला ती पकडायची असते, मग ती कुठलं काय आहे तो बघत नाही। आणि कोणते प्लांट प्रॉब्लेम्स असे प्रामुख्याने या झाडांवर मिळाले का तुम्हाला, की हा प्रॉब्लेम सततच येतोय आमच्या झाडांवर? आता माझ्या ग्रीन झाडांवर तर काही असा प्रॉब्लेम नाही तयार होत, फुलं झाडांवर मात्र ती एक अमरवेल असते शेवंतीवर, अमरवेलचा मला खूप, माझ्या या झाडांवर नाही पण आता तू ती गेलेली आहे शेवंती, मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत शेवंतीचे, त्यावर मात्र अमरवेल ती कशानेच जात नाही, तो मात्र मोठा माझा प्रॉब्लेम आहे। ती जाळावीच लागते, आणि कसं आहे ना, ती माझ्याशिवाय कोणी काढू पण नाही शकत, ती त्याच्यासाठी मलाच जावं लागते तिथे, मला कारण की ती वेटोळे बारीक असतात, आणि ती अशी वरती 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 राहते, आणि तिला व्यवस्थित, आणि तेव्हा काय असतं की शेवंतीला अशी कळ्या भरपूर आलेल्या असतात, आणि कोणाला जर सांगितलं किंवा मला एवढंस चुकलं की ती कळी तुटते, त्याच्यासाठी मी वर्षभर वेट करावं लागतं, त्याच्यामुळे मला ते एक काम एवढं असतं की एक संडे मी ते दर, म्हणजे शेवंतीला फ्लॉवरिंग झालं की त्याला ते अमरवेल काढणे। आता माझ्या खालच्या गार्डन मध्ये नाही आहे ती, आणि फ्लॉवर्सही नाही आहेत खालच्या, हो, कारण अमरवेलचा असं आहे मंडळी की एक छोटी जरी त्याची काडी किंवा तिची वेलचा तुकडा जरी राहिला तरी तो परत तेवढा नव्याने उगवू शकतो, म्हणून ती खूप बारकाईने काढावी लागते। एक पॅरासिटिक वेलच आहे ती, जी इतर झाडांवर अवलंबून आणि त्यांच्यातलं सगळं सत्व शोषून घेते, तर म्हणून ती काढणं आणि जाळणं हाच एक त्याच्यावर पर्याय आहे।
आता है मला हे सांगा, या गार्डन ची देखभाल विविध ऋतूंमध्ये काय खास घ्यावी लागते? आता बघा, सगळ्यात जास्ती काळजी घ्यावी लागते आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पूर्ण कव्हर करावं लागतं. हे पूर्ण ग्रीन नेट असते, माझी वरती खाली पूर्ण ग्रीन नेट असते. आणि त्याच्यामुळे त्यामध्ये कसं आहे ना, बघा आता हा जानेवारी महिना आहे, फरवरी महिना येतो, फरवरी नंतर मार्च येतो, मार्च नंतर एप्रिल, एप्रिल 15 पर्यंत इतकी सुंदर झाडं होतात की काय सांगू. आणि एप्रिल म्हणजे मला काय वाटतं, माझा गार्डन आहे ना हिवाळ्यात सगळ्यात जास्ती खराब होतो. अच्छा अच्छा. कारण की त्याला ऊन कमी लागतं. बरोबर आहे. आणि ते पाणी द्यायचं नसतं 2-3 दिवस, पण ते काय होतं ना, इतकी डस्ट असते आमच्याकडे, तर ते एक दिवशी आळ्याला पाणी स्प्रेइंग करावं लागतं, नाहीतर ती घट्ट बसून जाते. तुम्हाला जो कलर दिसून राहिलेला आहे, एवढे टवटवीत कलर नाही, कलर नाही. आणि मग ती पाणी जास्ती झाली तर ती वाढतच नाही. मग ते मला कशी सवय, अरे हे तेवढंच्या तेवढंच राहिलेलं आहे माझं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्याबरोबर आपण सवय असते की आपण आपल्या कुठल्याही झाडाचं, अरे हा छान झालेला आहे याला असं, पण हिवाळाभर हे काही सुख नसतं मला त्याच्यामुळे. मग आणि सगळ्यात खराब जी झाडं होतात माझी, जेव्हा तो पहिला पाऊस येतो आणि तेव्हा ती जमिनीतून वाफ निघते आणि माझी असते नेट. तुम्ही नेट पण काढू नाही शकत आणि त्याला मोकळही नाही करू शकत, आणि त्याच्यामुळे ती वाफेनी ग्रीन हाऊस सारखा सगळं सगळं झाडांची पानं सुकलेली आणि बघवतच नाही त्या बगीच्याकडे. आणि त्याच्यानंतर जी पाऊस सुरू होतो, त्याच्यानंतर ती नेट निघते, त्याच्यानंतर झाडांना जो टवटवीतपणा येतो, तेही एक वेगळं सुख आहे की पावसाळ्यामध्ये ते झाडं कसे सुंदर वाढतात आहे. म्हणजे असे तिन्ही ऋतूचे वेगवेगळं आहे. तर पहा मंडळी, अकोल्यातले सगळे जण हे किती काय म्हणून ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये आपल्या झाडांची देखभाल करत असतात, आणि त्यांच्या ह्या खटाटोपीसाठी आमचा हा एक छान शाब्बासकी म्हणून गार्डन गप्पाचा हा छोटा प्रयत्न आहे की त्यांची ही मेहनत तुमच्या समोरही यावी आणि तुम्हालाही यातून काही ना काही प्रेरणा मिळावी, एवढाच एक आमचा उद्देश आहे. तर ताई मला हे सांगा की तुम्हाला या गार्डनचं काय वैशिष्ट्य वाटतं की हे खास फक्त माझ्या बागेत आहे? माझ्या बागेत आहे. मला वाटतं की जे इनडोर प्लांट्स म्हणता तुम्ही आणि जे ग्रीन असतात ते मला नाही वाटत की माझ्या गार्डन शिवाय कोणाकडे असतं. बरोबर. आणि एक म्हणजे माझ्या जवळची स्पेस बघा, किती छोटीशी स्पेस आहे तुम्ही माझी, आणि त्यामध्ये मी ते ग्रीन असे भरून ठेवलेले आहे. बरोबर बरोबर, अगदी हे अगदी आम्ही मान्य करू. दीदी, तुमचं म्हणजे गार्डन इतकं फुललेलं आहे, हे असं ग्रीन ग्रीनरी आहे, तर तुमचं पाण्याचं शेड्यूल कसं आहे मग झाडांचं? हा, मी शक्यतोवर नळाचंच पाणी वापरते झाडांना. अच्छा. मी म्हणजे बोर करून घेतलेल्या ऑप्शन पाहिजे असतं की नसल्यापेक्षा मग बोरचं पाणी कधी कधी, आणि अकोल्यात तसं पण पाण्याचं फक्त मी ऑप्शन शोधून ठेवलेलं आहे, पण ते मी कधीच असं टाकतच नाही. गोडच पाणी वापरत, गोडच नळाचं पाणी. तुमचे झाड खूपच लाडके. हो, मी एक वेळेस धुण्याला, भांडीला, बाईला घ्यायला लावेल, पण मी माझ्या झाडांना खारं पाणी टाकणार नाही. अरे वा, त्याच्यामुळे ही ग्रीनरी. आणि खाऱ्या पाण्याचा जो स्प्रे आपण झाडांना मारला ना, तर क्षार असतात, धूळ असते ना आपल्या इथे. माझ्याकडे तर भरपूरच धूळ आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे, तर त्याच्यामुळे काय आहे ती धूळ, आणि प्लस मी ते खारं पाणी मारलं की त्याला एक प्रकारचा असा लेअर येऊन जातो त्या झाडांना, आणि तो असा ग्रीन असा दिसतच नाही. अच्छा, म्हणजे हे पण त्यांच्या लक्षात आलं की गोड पाणी झाला हवं. मी वापरलेलं आहे. आता आपल्याकडे तुम्हाला माहित आहे 2005 मध्ये भयंकर अतिशय पाणी टंचाई आलेली होती, दुष्काळासारखा दुष्काळ. तेव्हा माझ्याकडे बोर नव्हतं, पण मी टँकरचं हे म्हणजे मी तेव्हा पण एवढं जुगाड नळाचं इतकं स्टोरेज करून ठेवलं, आणि मी बादलीने पाणी द्यायची अक्षरशः झाडांना. तुमचे झाड अगदी मुलासारखे जपले, आणि इथनं पूर्ण माझ्या कॉलनीमध्ये हे सगळेजण मला म्हणायचे की बा, फक्त हिचा बगीचा हिनी असा ठेवला. दीदी, तुम्ही कोणतं खत वापरतात मग झाडांसाठी? मी शेण खतच वापरते झाडांना, जास्तीत जास्त मी शेण खत वापरते. ते ऑर्गेनिकच मी, हो ऑर्गेनिकच म्हटलं पाहिजे,
की कारण की मी आजपर्यंत कधीच याला युरिया किंवा कुठले अजून आहे ते रासायनिक खत किंवा डीएपी वगैरे आजपर्यंत मी टाकलेलंच नाही. आणि हा माझा गार्डन आहे 2001 मधला. तर ही प्रत्येक झाड जी आहे ही पामची ही 2001 मधलं माझं हे पण फॉर्म वगैरे. आणि हिवाळ्यामध्ये ही बघा अशी खुरटलेली दिसते, कटिंग अजिबात करायला लागत नाही, त्याला खर्च कमी लागतो पण ती अशी खुरटलेली छान उन्हाळ्यावर त्याच्यावर छान. पण उन्हाळ्यात लॉन कटिंग इतकी करावं लागते मला की 15व्या दिवशी लॉन कट करावं लागते कारण की भरपूर अशी वाढते ती ऊन पाहिजे असते. आणि कोणत्या झाडावर असं कीटक आलं काही आलं तर फॉस्फिल नावाचं एक कीटकनाशक आहे ते माझ्या माळ्यांनी मला सांगितलं होतं की हे तर आणि तेच मी वापरते. आणि जास्ती फंगस वगैरे आला झाडांना तर तुरटीचं पाणी करते. तुरटीच्या पाण्याने हा फंगस निघून जातो. बुरशी म्हणतात ना ती बुरशी तुरटीचं पाणी करायचं आणि ती मारलंय माझ्या या जास्वंदीला खूप बुरशी आलेली होती. हा बुरशी येते ना त्याला ती पांढरी बुरशी समूळ नष्ट होते तुरटीच्या पाण्याने. तुरटीचं पाणी प्लस त्याच्यामध्ये थोडस डिटर्जंट टाकायचं. ओके तर ते मारलं की मग ती बुरशी जाते. इतके टवटवीत झाड आहे तुमचे. आणि इथे काय आहे आणि सनलाइटच कसं आहे दीदी? मग सनलाइट आहे ना तर माझ्या इथे थोडा मॉर्निंगला सनलाइट येतो इथे आणि नंतर सूर्य मावळला की येतच नाही इकडे सनलाइट. त्याच्यामुळे या मला कळून चुकलेलं आहे की इथे फुलं होत नाही. पण ग्रीन इंडोर जे प्लांट म्हणतात जेव्हा ग्रीन जे प्लांट म्हणतात ग्रीनरी तुमची ती माझ्याकडे भरपूर होत. दीदी तुमच्या गार्डन मध्ये तर भरपूर झाड आहेत पण या झाडांमध्ये असं कोणतं झाड असेल ना की जे तुम्हाला वाटत असेल की खरंच खूप कठीण आहे लावायला आणि असं कोणतं झाड असेल जे खूपच सोपं आहे बघ पटकनी लागलं की लागून जाते असे कोणते झाड आहेत वाटतं तुम्हाला? आणि माझे सगळ्यात फेवरेट झाड असेल हे फॉस्फिल. अच्छा ते लगेच लागतं. लगेच लागल्यापेक्षा काय आहे हो थोडस वेळ लागतो त्याला पहिले सुरुवातीला पण ते असं जात नाही. सुरुवातीला आपण याच्यातलं काढलं आणि दुसऱ्या याच्यात टाकलं की अशी मान टाकून देतं ते. पण दुसऱ्याला कोणाला दिलं तर ते म्हणतात की नाही हे जगत नाहीये. पण मी म्हणते थांबा वेट करा. त्याला कसं आहे त्याच्यावर 8 दिवस झालं की तेच पान टवटवीत होतात आणि त्याच्या खालून पण निघतात. आणि मला सगळ्यात आवडीचं झाड आहे एक हे आणि एक स्पायडर. ओके माझ्या गार्डन मधले झाड मला खूप आवडतात आणि ते मी खूप याच्यामध्ये आणि त्याच्यात 12 महिने त्याला फुलं येत राहतात. याला पण येत राहतो म्हणजे ते असं नष्ट नाही होत ते कधी. बरोबर आहे. आणि लागतं पटकन आणि दिसायला छान सुंदर दिसतं ते. आणि अवघड पण कोणतं वाटतं तुम्हाला? अवघड झाड आहे माझ्या सगळ्यात अवघड झाड आहे हे. आता याचं नाव तुम्हाला मॅडमच सांगतील कारण की मला याचं नाव नाही माहिती. हा कारण की याचं मी एवढं ट्राय केलेलं आहे की हे माझ्या आत्यानी ती माझी आता एक मिलिटरी मध्ये त्यांचे कर्नल म्हणून मिस्टर होते त्यांची लखनौ वरून ट्रान्सफर झाली होती तर त्यांच्याकडे ते मिलिटरीवाल्यांकडे खूप सुंदर सुंदर झाड असतात. मग त्यांना ते हे करायचे होते तर नेमकं माझ्या सासूबाई तेव्हा तिथे गेलेल्या होत्या तर त्या म्हटल्या की हे 2-3 झाड आहेत हे अतिशय दुर्मिळ आहेत ते तुम्ही घेऊन जा. तर मग मला हे त्यांनी गिफ्ट केलेलं आहे आणि ते त्यांच्याकडे पण राहिलेलं नाहीये. त्या मला म्हणतात की हे तू तयार कर. याला ऍक्च्युअली मध्ये असं खालून निघतं
हे बघा हे असं निघतं आणि हे जे मी तोडून रिप्लांट करून पाहिलं पण ते कधीच झालेलं नाहीये. ओके. आणि ते माझं एवढं हे आहे की त्याला मी प्लेस पण बदलत नाही, त्याची त्याला काहीच करत नाही, त्याला माळ्याला उखरी पण सगळ्यात कठीण आहे. बाकीचे सगळे झाड पण हे माझ्याकडनं परत रिप्लांट झालंच नाही. एखादा मुलगा असा बदमाश त्यातला तसा झाड आहे. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल की अशी जर सुंदर बाग त्यांनी सुरुवात करायची तर कशी करावी? सुरुवातीला त्यांनी पूर्ण ही जी तुम्ही जे गार्डनचं काही जिथे लावत असता, तुम्ही आता समजा नवीन कोणी घर बांधलेलं आहे त्याच्याकडे थोडी जागा आहे, तर त्यांनी सर्वप्रथम तिथनं थोडस खणायला पाहिजे 2 फुटापर्यंत. ती जी माती असते ती काढून टाकायला पाहिजे सर्व, आणि त्यामध्ये शेणखत आणि गाळाची माती प्लस रेती ही पूर्ण भरून द्यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय गार्डनिंग करायचं, किंवा मला तर बियाणे महामंडळाची झाडं जरा स्टर्डी वाटतात अशी, ती आणली की माझी तरी अशी आहे की मी तिथनं झाडं आणलेलं माझं अजूनपर्यंत गेलेलं नाहीये. मी बाकीच्या ठिकाणावरून आणते झाडं आणि ते बघते, पण ते माझ्याकडे होतच नाही. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला पहिले व्हिडिओ मध्ये सांगितलं की मी एकदाच झाडं आणलेली आहे, त्याच्यानंतर मी कोणाकडे मला दिसलं तिथनं आणली, काही काड्या आणायच्या, काही थोडस तोडून आणायचं आणि ते लावायचं. म्हणजे गार्डनिंग हे जे लोक म्हणतात की खूप महागडा शौक आहे असं काही नाही, तुमच्यात आवड असेल आणि तुमच्या मैत्रिणीकडे तुम्हाला दिसलं तर ती तुम्हाला, तिला जर तुम्ही मागितलं तर ती तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही, न सांगताना का ती तुम्ही असंच जा कोणाच्या गार्डन मधलं आणि पटपट, कारण की माझा स्वतःला जी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट मी दुसऱ्यांच्या गार्डन मध्ये सुद्धा करणार नाही. मी तिला म्हणेल बघ, ती म्हणेल की नाही हे ना सोनाली आता छोटं आहे, मी ना थोडं झालं की मोठं तुला नक्की पाठवेल, तर मी म्हणेल तू नंतर पाठव पण ते मला दे. आणि ते जे आणलेलं झाड जे थोडं वाढून जे होतं त्याला जे स्टर्डी होतं ते कुठलंच झाड होत नाही. तुम्ही जे विकत आणलेलं असतं ना त्यापेक्षा ते स्टर्डी होतं असं माझं मत आहे. आता दुसरे काय म्हणतात ते नाही माहिती, पण माझ्या गार्डन मध्ये असं मला वाटतं. पण हा एक तुम्ही खूप छान सल्ला दिलाय की कुणाच्या गार्डन मध्ये जाल आणि तिथून कटिंग आणायचं असेल तर न सांगता तोडून आणू नका. ते जे प्लांट पेरेंट्स आहेत त्यांना विनंती करा, ते नक्कीच आनंदाने तुम्हाला ते देतील. आणि त्यांना कटिंग करायची असते, ज्यांचं गार्डनिंग आहे, मी पण असं करतो बरोबर, तर ती जेव्हा कटिंग करेल ती नक्कीच तुमच्यासाठी ठेवून देईल. आणि आत्ताच कटिंग केलेली आणि तुम्ही तिला म्हटलं की तोडून दे तर ते नाही शक्य होणार. त्यामुळे मी तुम्ही बघा माझ्या गार्डन मध्ये, हे बघा मी असे कटिंग्स लावून ठेवते, हे बघा इथे असं माझा पार्ट आहे की जिथे असे मी कटिंग्स लावून ठेवते. कोणी जर म्हटलं मला की झाड झाड द्या तर मी अशा पटकन देते, हे बघा इथे स्पायडरचं पण लावून ठेवलेलं आहे. मी असं कॅरीमध्ये टाकून देते, त्याच्यामध्ये असं हँगिंगचे पण टाकून ठेवलेले असतात असे हे पाग असे. ताई हे छान बागकाम करताना एखादा खास अनुभव गाठीशी आहे का, काही वेगळं काही सांगायचं आहे? तसं तर काही आता खास म्हणजे रोजच येत राहतात. कधी मला वाटतं की ह्या कुंडीतलं हे नष्ट झालेलं आहे माझं झाड, पण मी तुम्हाला जी सुरुवातीला अशी सवय सांगितली की ती मी कुठेतरी टाकून ठेवून देते, मग म्हणजे उन्हाळ्यात कुठलं ना कुठलं एखादं नष्ट होते. मी दोन याच्यात करून ठेवले, ते दोन्ही याच्यातलं चाललं जातं. आणि ज्याच्यानंतर मी मग थोडस असं काही आता माळी आलेलं आहे, उखरी द्यायला लागली आणि त्यामध्ये ते नष्ट झालेलं झाड जेव्हा मला दिसतं तो आनंद परत, तो आनंद परत आहे. हे म्हणजे पुनर्जन्मही झाडांचे झालेले की हे माझ्याकडे नाही आहे पण ते मला कॅरीत कुठेतरी दिसून, कारण की ती माझी सवय आहे. आणि मग तेव्हा मला तो अनुभव आहे ना तो खूप छान असते. आम्ही पाम मध्ये एक छोटे घरटेही पाहिले, हा तर ते माझ्याकडे आहे ना, तर एक टेलर बर्ड आणि दुसरं म्हणजे सनबर्ड असे दोन सतत घरटी करत असतात त्या झाडांमध्ये. आणि त्याच्यासाठी जे ते युज करतात ना तेही माझ्या गार्डन मधलंच मटेरियल युज करतात. नाव तुम्हाला एस्पेरा, एस्पेराचं ते जे वाळलेले जे छोटं छोटं हे जे असतं की नाही मला कळायचं नाही की हा, मला पहिले सुरुवातीला वाटायचं की यामध्ये घरटी आहे का, पण नंतर मी असं इथे बसून एकदा निरीक्षण केलं की ती त्याच्यामध्ये घरटी नाही करत, त्याच्यातली जी बारीक वाळलेली काडी असते
ती तो त्याच्यामध्ये घेऊन जातो, म्हणजे कुशन सारखा नवीन वापर त्यांनी केला आणि त्याच्यापासून ती भरती बनवतात. मग मला वाटतं की म्हणून माझ्याकडे सतत येतच राहतात. तुम्हाला कुठेतरी दिसतील ते आणि मी तुम्हाला मी शूट पण करून ठेवलेलं आहे त्याचं की घरट्यांचं असं सगळं म्हणजे आजपर्यंत आम्ही एस्पेरेगस फन फक्त असं शोभेचं झाड म्हणून पाहिलेलं आहे. आज ह्याचा नवीन एक उपयोग कळालाय की पक्षी घरट्यांसाठी कुशन म्हणूनही वापरतात. ही एक सवय आपणही लावून घेऊ शकतो. कटिंग केले की परत ते रुजवून ठेवा. कोणी मागितले की तसंच्या तसं दिलं म्हणजे टेन्शनचं काम नाही की माझं झाडच आता नुकसान होईल का वगैरे असं टेन्शन बाळगूच नका. सोनाली दीदी आम्ही खूप थँक्यू आहे तुम्हाला की तुम्ही इतकं छान वेळ दिला आम्हाला आणि इतकं छान तुमचं गार्डन पण दाखवलं आणि भरपूर माहिती पण दिली त्याच्याबद्दल दिल से थँक्यू. आणि माझं एवढं गार्डन चांगलं आहे याच्या मागे मी तर माझंच सांगितलं पण याच्या मागे माझ्या नवऱ्याचाही भरपूरसा हात आहे. इनडायरेक्टली त्यांचा जास्ती आहे कारण की ते सगळं मटेरियल अवेलेबल मला करून देतात, माणसं अवेलेबल करून देतात. म्हणजे एका लेडीजला नाही शक्य होत जर माणसाची साथ नसली तर. त्यांना ते फक्त म्हणजे मला ते सगळं करून देतात पण ते रोज सकाळी खुर्ची टाकून गार्डन मध्ये बसतात तेवढं मात्र ते सुख घेतात. ते सुख मला नाही घेता येत पण ते त्याच्या मागे ते रोज घेतात आणि त्याच्या मागे त्यांची ती तेवढी मेहनत पण असते. कुठे गेलं की माती आणून देणे, कुठे गेलं की खत आणून देणे, म्हणजे ती पोती घेऊन आणून घरी ठेवून देत असतात. माझ्या दोघांना पण आम्ही थँक्यू म्हणू आता.